बैक साइड है ज्या ट्रॉली मध्ये बसून तुम्ही सर्वजण 4 मिनिटांमध्ये गडावरती पोहोचलात हा रोपवे प्राइवेट आहे. 96-96 मध्ये रोपवे झाले. ज्या डोंगरावरती रोपवे आहे तोच कडा इतिहासामध्ये हिरकणीचा कडा. तुम्ही ऐकलं असेल हिरकणी जी माता उतरून खाली गेली ना आपल्या वालासाठी हाच कडा होता. याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे. पण यात महाराष्ट्राचे ते आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या वधस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडावरती मी तुमचं सर्वांचं सहर्षी स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही रायगड किल्ला याच्या आधी कधी पाहिला असेल किंवा नसेल पाहिला पण आता तुम्ही हा गड पाहणार आहात. रायगडाची आपण सरासरी उंची पाहिलीत ना तर समुद्र सपाटीपासून 2851 फीट तुम्ही आता उंचावरती आहात. पण जिथे तुम्ही तुमची गाडी पार्किंग केली तिथून या गडाच्या हिटा 1375 फीट. रायगड खूप मोठा आहे. हा गड तुम्हाला पूर्ण जर पाहायचा असेल तुम्हाला 2 दिवस इथे मुक्काम करावा लागेल. 1200 एकर मध्ये गड आहे आपला. 1200 एकर रायगडाचा जो वरचा परिसर पाहिला तर हा 100 एकर आहे. आणि 100 एकर रायगड तुम्हाला जर पाहायचा असेल पूर्ण 1 दिवस जातो. पण त्याच्यामधला आत्ता महत्वाचा बाल्यकिल्ला किल्ल्यामध्ये किल्ला असतो. आपल्या राजांच्या परवानगीशिवर त्याकाली या बाल्यकिल्ल्यामध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. याला बाल्यकिल्ला म्हटलं जातं. पण तुम्ही 4 मिनिटांमध्ये वरती पोहोचलात. या रोपवेच्या बाजूला तिथेच खालच्या अंगाला एक छोटा आडवा डोंगर आहे. तुम्ही जाताना परत त्या ट्रॉलीमध्ये बसलात ना ट्रॉली थोडी पुढे गेली की डाव्या हाताला पाहिजे तुम्हाला एक आडवा डोंगर दिसेल. आलं काय तू याला टच नाही. त्या डोंगराचं नाव पाहिलं तर पोटल्याचा डोंगर. आणि त्याच डोंगरावरती 10 मे 1818 मध्ये कर्नल पोर्टल आणि मेजर हॉल हे दोघे ब्रिटिश होते हे इंग्रज होते. त्या दोघांनी त्या डोंगरावरती तोफा चढवल्या आणि रायगडावरती अटॅक केला. 400 वर्षापूर्वी या गडाला 11 दिवस आग लागली होती. 11 दिवस रायगड हा त्या काळी पूर्ण पॅक होत. याच्यावरती छत होत, सागाची लाकडं होती, त्याच्यावरती मातीची कबलं होती, याच्या आतमध्ये पैठणी कापडं होती, रेशमी कापडा बोलतो ना आपण त्याच्यामध्ये ती मशाल होती, लाईट नव्हती. कल्पना करावी लागेल आपल्याला त्या काळी आपला गड कसा असेल. कारण पूर्वी हा डोंगर होता, किल्ला नव्हता. या डोंगराचं नाव रायरीचा डोंगर. हा डोंगर ताब्यामध्ये होता आदिलशहाच्या. आदिलशहाने ताब्यामध्ये ठेवला मोऱ्यांच्या. नाव तुम्ही ऐकलं असेल जावलीचे मोरे. प्रतापगड पाहिलाय का तुम्ही? दिसतोय इथून रायगडावरून 8 किल्ले दिसतात. पण त्याच्यासाठी आपल्या गडाचं हे वातावरण क्लिअर लागेल. तोरणा, राजगड, मकरंतगड, सोनगड, मानगड, लिंगाणा आणि प्रतापगड असे इथून 8 किल्ल्यांचं दर्शन होत. आता या साईडला प्रतापगड येतो आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून या रायगडाच्या उत्तरेला एक डोंगर आहे. या डोंगराचं नाव पाहिलं तर कोकण दिवा त्याला म्हटलं जातं. मग त्या डोंगरापर्यंत तुम्ही आता वरती आलात ना. पण जेवढं तुम्ही येताना हे खालचं खोरं पाहिलं, याला 400 वर्षापूर्वी जावलीचं खोरं म्हटलं होतं. पूर्वी एक म्हण होती अस्वलीच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडू शकते. 400 वर्षापूर्वी इथे खाली सोडलेला वलाटी हत्ती सापडणार. एवढं दाट जंगल होते. मग हे जावलीचे मोरे त्या आदिलशहाकडे काम करायचे आणि मोऱ्याने या डोंगराचा वापर केला फक्त कैदी ठेवण्यासाठी. ही बांधकाम वगैरे काहीच नव्हती. मग हा डोंगर आपल्या राजाने लांबून पाहिला, त्यांना आवडला गेला. मग त्या मोऱ्याने एक पत्र पाठवून दिलं. पत्रामध्ये उल्लेख केलाय आपल्या राजाने की मोरे तुम्ही तर आमच्या आहात, आपण दोघेही मराठी आहोत, आपण दोघे एकत्र येऊन ते राज्य वाढवू. पण हे मोरे घमंडी होते, हे उर्मट होते, कारण ते आदिलशहाकडे काम करायचे. मोऱ्याने पत्राचा उलटा जबाब पाठवलाय. काय म्हटलं मोरे आपल्या पत्रामध्ये आपल्या राजांना की तुम्ही कसले राजे, आपण केव्हा झालात राजे? या जावली प्रांताचे राजे ते आम्ही आहोत. तुम्ही याल जावली तर झालं गवली, उद्याचा असेल तर आज या, तुमच्यासाठी दारुगोला तोफखाना आम्ही तर सज्ज ठेवलेली. हे मोऱ्यांचं पत्र ऐकल्याच्या नंतर आपल्या राजाने 15 मे 1656 त्या जावलीवरती आक्रमण केलं. प्रतापगडाच्या पायथे लढाई झाले. मोरे यांचा भाऊ तिथे मारला गेला. मग त्या मोऱ्यांना वाटलं की आता आपलाही वत होऊ शकतो. म्हणून मोरे शिवरायांना शरण आला. मग घेताना आपल्या राजाने हा डोंगर घेतलाय. 15 मे 1656 56 ते 70 14 वर्ष या रायगडाची बांधकाम चालू होती. 400 वर्षापूर्वी रायगड बांधायला 14 वर्ष लागली होती आणि त्या लोकांना रायगड किल्ला उद्ध्वस्त करायला 11 दिवस लागले. पण 14 वर्षामध्ये बांधलं काय? 350 इमारती कोरल्या,
या रायगडावरती 100 एकरामध्ये अशा 350 इमारती 11 तलाव आहेत मोठी मोठी. या डोंगरावर 84 बारके डॅके आहेत पाण्याच्या. तुम्ही 2 दिवसामध्ये काय पाहणार? 350 इमारती, 11 तलाव आणि 84 टाक्या. इथे प्रश्न पडतो, 350 इमारती बांधायला 400 वर्षापूर्वी हा दगड कुठून आणला? तुम्ही 4 मिनिटांमध्ये वरती आलात. गडाच्या फ्रंट साईडला आत्ता 2000 पायरे, आता बांधल्या पायऱ्या, पूर्वी पायऱ्या पण नव्हत्या हो. त्या मार्गे घोडे वरती यायचे, मग त्या मार्गे हा दगड इथे आणणं शक्य नव्हतं. मग गडावरतीच खड्डा खोदला, दगड काढले, हा गड बांधला. जिथे खड्डा पडला तिथे आडवं भिंत बांधलं, पाणी जमा झालं. म्हणजे पाणी आडवा आणि पाणी शिरवा एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. आता याच्यामध्ये मटेरियल आहे गुळ, चुना आणि सिस. सिस म्हणजे लीड, म्हणून हे मजबूत आहे. तुम्ही रायगड पाहता आता माझ्यासोबत, हे विटांचं बांधकाम पेशव्यांचं आहे, दगडी बांधकाम आपल्या राजांचं आहे. ज्या गेटमध्ये आता आपण आतमध्ये आलो ना सर्वजण, याला म्हटलं गेलं मेना गेट. मेन गेट नाही तो मेना. मेना आणि पालखी 2 प्रकार, मेना बंदिस्त, पालखी ओपन. मेना स्त्रियांसाठी, कारण तुम्ही तर ऐकलं असेल ना, आपल्या राजांना राण्या तरी किती होत्या? शिवरायांना 8 राण्या होत्या. छत्रपती शिवाजी राजांना आपल्या 8 राण्या होत्या. रायगडावरती इथे मात्र 6 राहायच्या. या आडवं भिंत गेले ना, या भिंतीच्या आतमध्ये तुम्हाला आता 6 राण्यांची 6 घरं पाहायला भेटतील. तुम्ही आता 1 पहा किंवा 6 पहा, सेम आहेत. यांनाच म्हटलं गेलं राणी वस. त्या 6 राण्या मेन्यामध्ये बसायच्या, त्या खाली सूर्यास्त बघण्यासाठी या गेटचा वापर करायचे, म्हणून त्याला मेना. मग इथे आपल्या राजांच्या 6 राण्या राहायच्या, त्यांच्या 2 राण्या बाहेर होत्या. कारण पहिली राणी होती ती सहीबाई, आपल्या संभाजी राजांची आई. पण संभाजी राजांचं 2 वर्षाचं वय असताना सहीबाईंचं निधन झालं. राजगड पुण्यामध्ये मराठ्यांची पहिली राजधानी. हा रायगड आपल्या राजांच्या ताब्यामध्ये येण्याच्या आधी सहीबाई तिथे ऑफ झाल्या. आणि राजांची आई म्हणजे आपल्या राष्ट्रमाता जिजामाता, त्यांना त्यांच्या उतरत्या वयामध्ये या रायगडाचं वातावरण त्या काळी जमत नव्हतं. म्हणून तुम्ही आता ना येताना गडाच्या पायथ्याला गाव पाहिला असेल, पाचाड गाव. तिथे 9 एकरामध्ये वाडा कोरलाय, वाड्यामध्ये आपल्या आईला ठेवली. त्यांच्या सेवेसाठी 1 राणी गडाच्या पायथ्याला होती. म्हणजे 8 मधल्या आपल्या राजांच्या 2 राण्या बाहेरच होत्या, बाकीच्या 6 राण्या इथे राहायच्या. 8 राण्या करण्याचं कारण राजकारण, गणिमी कावा, माणसं नव्हती, होती कमी होती. मग पूर्वीचे नामवंत सरदार होते, त्यांच्या मुलीशी लग्न केलं, सोयीसंबंध वाढत गेलं ना, हे स्वराज्य वाढत गेलं. म्हणून शिवरायाने 8 राण्या केल्या, मुलं त्यांना 2च होती. त्या अफजल खानाला 64 बायका होत्या, त्याने 64 बायका आपल्या हाताने मारल्या, आपल्या राजाने 8च केल्या. फक्त राजकारण. कधी जर गेलात ना तुम्ही तुळजापूर साईडला, तिकडे एक विहीर आहे, त्या विहिरीचं आता नाव आहे खून बावडी. कुणी तिला बोलतं अफजल बावडी. मग त्या अफजल खानाने त्या खून बावडीमध्ये आपल्या 64 बायका मारून टाकलेल्या, आपल्या राजाने 8च केलेल्या होत्या. इथे मात्र 6 राहायच्या. इथे खाली वाडे आहेत, सध्या वरून तुम्ही आता 5 वाडे पाहू शकताय. पहिली माहिती घ्या, समोर झाडी आहे, झाडांच्या खाली 3 आहे, म्हणजे असे वाडे 8 आहे. या जागेला म्हटलं गेलं अष्टप्रधान. त्या काळचे मंत्रिमंडळ, आपल्या राजांच्या 360 किल्ले होते, पण त्या गडकिल्ल्यांचा तो लेखी कारभार तिथून चालला जायचा. थोडक्या जसं आता आपलं मंत्रालय आहे ना, हे 400 वर्षापूर्वीचं मंत्रालय होतं. म्हणून मी तुम्हाला आता इतिहास सांगतोय आपल्या राजांचं. कारण राजांनी रायगडावर राज्य किती केलं? तर 10 वर्ष. शिवराय गडावरती आले 70-80 इथे ऑफ झाले. पण नंतर राज्य आलं ना संभाजी राजांचं, त्याने सुद्धा रायगडावरती राज्य केलं 9 वर्ष. पण रायगडावरती आपल्या राजांचा इतिहास नाही, कारण संभाजी राजांचा इतिहास हा लिहिलाच नाही. पण औरंगजेब हा आपल्या दरबारामध्ये म्हटला होता. तो काय म्हटला होता की उस काफर शिवाने एक संभा को पैदा किया, अगर वैसा संभा हमारे घर में पैदा होता ना तो हम हिंदुस्तान पे राज करते. इसलिए तो कहते काशी हुन की कल्हा जाती मथुरा में मस्जिद बसती. अगर शिवा ना पैदा होते तो सबकी सुन्नत होती, तो सबकी सुन्नत होती. कारण आपण तुम्ही लहानपणापासून ऐकतोय ना, और राजे होते पूर्वी अनेक होते, त्यांनी पण राज्य केलं. पण त्यांचं राज्य कसं होतं? त्यांच्या बाप दादांच्या गाद्या होत्या, जाऊन गादीवरती बसल्याने मग राज्य केलं. आणि आपला राजा त्याने स्वतःची गादी स्वतःच कारण होत, राजासारखी माणसं होती, पण त्या माणसांसारखा आपला राजा होता.
धनासारखं आपल्या राजांचं मन होत, मनासारखे आपले राज्य होते, म्हणून हिंदवी स्वराज्य उभं झालं. म्हणून तर आता आपण म्हणतोय ना, या राईगडावर खडे पसरले, या राईगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, आणि हेच आपण मानिक मोती, दुसरी दौलत नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय राणी. एक मिनिट लक्ष्मण, पण तुझं नाव आणि फोन नंबर सांग. सांगतो शेवटला गेलो. ठीक.